कोरोना विषाणूला रोखण्यासाठी आरोग्य विभागानं राज्यातली तीस शासकीय रुग्णालयं कोरोना उपचारांसाठी विशेष रुग्णालयं म्हणून घोषित केली आहेत तसंच आरोग्य विभागानं नव्यानं आठ रुग्णालयं तर वैद्यकीय शिक्षण विभागानं सतरा रुग्णालयं अधिसूचित केली आहेत यामुळे चार हजार तीनशे पंचावन्न खाटा उपलब्ध झाल्या आहेत यामुळे एकूण खाटांची संख्या सहा हजार सहाशे साठवर गेली आहे अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली दोन्ही विभागांनी काढलेल्या अधिसूचनांमुळे या रुग्णालयात संशयित आणि कोरोनाग्रस्त रुग्णांवर केंद्र आणि राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार उपचार करणं बंधनकारक असणार आहे वैद्यकीय शिक्षण विभागाच्या पुणे बारामती सोलापूर कोल्हापूर नागपूर अकोला लातूर जळगाव औरंगाबाद इथल्या वैद्यकीय महाविद्यालयातली रुग्णालयं अधिसूचित करण्यात आली आहेत त्यामुळे एकूण तीन हजार सातशे पंचवीस खाटा कोरोनाबाधितांसाठी उपलब्ध झाल्या आहेत